3 जानेवारी रोजी झालेले पारशाखुंट येथील 2 गटातील भांडणामधील कलम 307 रद्द करण्यात यावा. शिवसेना शिष्टमंडळाने घेतली जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट. दिनांक 3 जानेवारी 2022 सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पारशाखुंट येथे मुलांच्या वादातून भांडण झाले व त्यातून त्या भागात दगडफेक झाली. त्यानंतर दोन्ही बाजूची लोक एकत्र येऊन झालेल्या वादाविषयी मिटून घेतले आणि या वादामध्ये काही लोक जखमी सुद्धा झाले, ते उपचार घेत आहेत. दोन्ही बाजूंनी कोणतीही तक्रार दाखल केली नाही. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून गुन्हा दाखल केला. 2 गटामध्ये त्या ठिकाणी किरकोळ कारणावरून मारणार दगडफेक झाली, तर त्याचा मी निषेध करतो. आणि कालच्या प्रकरणामध्ये आता कारण नसताना जो वाद झाला त्यानंतर सामंजस्याची भूमिका घेऊन पोलीस प्रशासनाने रात्री जो उशिरा गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये 307 सारखा गंभीर स्वरूपाचा कलम त्याच्यामध्ये ॲड केले. आणि आम्ही शिवसेनेच्या वतीने, त्याचबरोबर हिंदुत्ववादी जेवढ्या संघटनेच्या वतीने आता SP साहेबांची भेट घेतली, त्यांना आम्ही विनंती केली की आपण 307 सारखा जो कलम आहे त्याच्यामध्ये कमी वयाची मुलं आहे जी एज्युकेशन करणारी आहे कालच्या गुन्ह्यामध्ये, ज्यांची नावं मुळंच आली, ज्यांचा या घटनेशी काही संबंध नाही, तरी देखील त्यांना त्या ठिकाणी लागलं किंवा मारहाण झाली तर दगडफेकमध्ये त्यांचं नाव घेण्यात आलं, तर ती त्याची देखील आपण शहानिशा करावी आणि 307 सारखा गंभीर स्वरूपाचा जो कलम आहे तो त्या ठिकाणी कमी करण्यात यावा, ही मागणी आम्ही त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी केलेली आहे. आणि प्रशासनाने सांगितलं आम्ही पूर्ण शहानिशा करून पुढील पावलं त्याच्यावर उचलू. आपण पाहिलं असेल काल रात्री जे परशुराम खुंटवर जी घटना घडली ती अतिशय वाईट अशी घटना या नगर शहरात घडली आहे. आपण पाहतोय नगर शहरात एवढ्या खूप अशा घटना मोठ्या प्रमाणात घडायला सुरुवात झालेली, तर याच्या मागचं कारण हे प्रशासनाने व्यवस्थितपणे बघावं. कारण आपण पाहतोय मागील 25 वर्ष जे अनिल भैया राठोड यांनी समाजाचे अनेक सर्व घटक कोणत्या पद्धतीने सांभाळले, नगर शहर शांत ठेवण्याचं काम या नगर शहरात केलं आहे, दोन्ही समाजाला सांभाळून या ठिकाणी तो काम झाला आहे, तर आता कुठंतरी ही गोष्ट चुकीची होत चालली. तर आज आम्ही SP साहेबांची भेट घेतली. तर या ठिकाणी ज्या केसेस मुलांवर दाखल होता ते, तर ते जे काही ज्यांचं काही या केस ज्या मुलांचं काही संबंध नाही अशा मुलांना या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय, तर प्रशासनाने शहानिशा करून या ठिकाणी ते नावं हे करावे आणि आम्ही नगर शहर शांत ठेवण्याचा दोन्ही समाजांना धरून सगळा नगर शहर शांत ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये 307 या गंभीर स्वरूपाचे कलम लावण्यात आले. या दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये विद्यार्थी असून त्यामुळे त्यांचे भवितव्य अडचणीत येऊ शकते, तरी यांचा विचार आपण करावा असे शिवसेना शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, युवासेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, माजी गटनेते संजय शेडगे, नगरसेवक दत्ता कावरे, सचिन शिंदे, योगीराज गाडे, संतोष गेनप्पा, गिरीश जाधव आदी उपस्थित होते. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.